देवेंद्र फडणवीस ने रेल मंत्री अश्विनी वैष्णव से मुलाकात के बाद कहा कि नागपुर रेलवे स्टेशन के पुनर्विकास और आधुनिकीकरण के लिए 487 करोड़ का कार्याध्यक्ष जारी किया गया है। उन्होंने कहा कि इससे नागपुर रेलवे स्टेशन पर यात्रियों को कई अच्छी सुविधाएं उपलब्ध होगी। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने स्वयं लगातार इस प्रोजेक्ट को आगे बढ़ाने में सहयोग दिया है। इस प्रोजेक्ट पर मुहर लगाने के लिए फडणवीस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और रेल मंत्री वैष्णव का आभार व्यक्त किया है। आज मी केंद्रीय मंत्री माननीय अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेतली आणि विशेषतः धारावी रीडेव्हलपमेंट करता रेल्वेची जी जागा महाराष्ट्र सरकारला हवी होती त्या संदर्भात आमचा पाठपुरावा चालू होता आणि आज त्याचा डेफिनेटिव ॲग्रीमेंट साईन होऊन आज तो आम्ही एक्सचेंज केला आणि आता ही जागा धारावी रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट करता महाराष्ट्र सरकारला मिळाली। मी त्याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींचे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजींचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे मागच्या काळात ते जेव्हा आले होते त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांना विनंती केली होती की आपण अति तत्काळ आम्हाला ही जमीन द्यावी आणि त्यांनी अतिशय वेगानं हे काम या ठिकाणी पूर्ण केलं आणि आता धारावीच्या पुनर्विकासामधल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत। आम्ही त्याची निविदा देखील काढलेली आहे आणि मला विश्वास आहे की गेले 25 वर्ष जे स्वप्न आपण पाहत होतो ते निश्चितपणे आता पूर्ण होईल। यासोबत त्यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा झाली ज्याच्यामध्ये विशेषतः आपला जो नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेसवे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने, तर तो नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस लँड ॲक्विजिशन केलं त्याचवेळेस रेल्वेकरता आपण जागा सोडली आहे आणि मागच्या काळात रावसाहेब पाटील दानवे आणि आम्ही असा निर्णय घेतला होता की याच्यावर हायस्पीड रेल्वे आपण सुरू केली पाहिजे। आज त्याही संदर्भात चर्चा झाली आणि 68% जमीन ही ऑलरेडी ॲक्वायर्ड आहे, फक्त 32% जमीन ॲडिशनल लागणार आहे आणि म्हणून त्याचंही काम आता सुरू करावं आणि त्यासंदर्भात DPR नीट तयार करावा आणि त्यासोबत असंही आम्ही निर्णय केला की या ठिकाणी हायस्पीड रेलसोबत हायस्पीड कार्गो रेल देखील आपण सुरू करावी, तर त्याही संदर्भातली अभ्यास आणि त्याची देखील पुढची तयारी ही आम्ही करणार आहोत। यासोबत एक अजून आम्ही मागणी केली होती, आमचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर असतील किंवा आमच्या आमदारांनी मागणी केली होती आणि मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी लिहिलं होतं आणि आम्ही त्यांना विनंती केली होती की मुंबई ते सोलापूर वंदे मातरम एक्सप्रेस आपण सुरू करा। आज त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे आणि मुंबई टू सोलापूर आता वंदे मातरम एक्सप्रेस ही ते सुरू करणार आहेत, त्याच्यामुळे खूप फायदा सर्वांना होईल आणि अतिशय कमी वेळात सोलापूरहून मुंबई आणि मुंबईहून सोलापूर जाता येईल। एक अजून महत्त्वाच्या विषयावर माझी त्यांची चर्चा झाली, तो विषय म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल। त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी देखील मला या संदर्भात फोन केला होता, परंतु त्याच्यामध्ये ते जे काही प्रपोजल आहे हे प्रपोजल ॲट ग्रेड असल्यामुळे त्या ठिकाणी एवढ्या स्पीडनी गाडी ॲट ग्रेड नेणं हे जरा कठीण जाईल आणि म्हणून मग त्याच्यात आम्ही चर्चा केली आणि रेल कम रोड अशा प्रकारचं जर आपण प्रपोजल तयार केलं तर फास्ट ट्रेन ही आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल आणि मग त्याच्यामध्ये ते अडथळे देखील येणार नाहीत, कारण ॲट ग्रेडमध्ये आपण ज्यावेळेस त्याच्यावरनं जनावर जाण्याचा भीती असते किंवा तिथे कम्युटेशन होण्याची भीती असते, तर त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची मी स्वतः चर्चा करणार आहे आणि रेल कम रोड अशा प्रकारे जर ते प्रपोजल तयार केलं तर त्याला गती देता येईल असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे तो देखील बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। यासोबत आज त्यांनी एक अतिशय चांगली खुशखबरी देखील मला दिली आणि त्यांनी मला नागपूर रेल्वे स्टेशनचं जे काही रिडेव्हलपमेंट होणार आहे तर त्याचा 472 कोटीचं टेंडर काढलं होतं, आज त्याचा वर्क ऑर्डर त्यांनी दिला आहे, त्याची प्रत त्यांनी मला त्या ठिकाणी भेट स्वरूप दिली आणि मी त्याही करता त्यांचे आभार मानतो। माननीय गडकरी साहेबांनी देखील त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि
नागपूर रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं 472 कोटीचं टेंडर अवॉर्ड झालं आणि आज त्याचंही त्यांनी मला वर्क ऑर्डरची कॉपी दिली आहे. मला असं वाटतं की अतिशय फ्रुटफुल अशा प्रकारची बैठक त्यांच्यासमोर झाली. उल्लेखनीय है कि नागपुर रेलवे स्टेशन के पुनर्विकास के लिए रेल लैंड डेवलपमेंट अथॉरिटी RLDA ने इसी वर्ष 7 जून को 536 करोड़ रुपए का टेंडर जारी किया था. जानकारी के अनुसार अंतिम बोली 487 करोड़ की रही. इससे पहले PPP मॉडल पर इंडियन रेलवे स्टेशन डेवलपमेंट कॉरपोरेशन द्वारा नागपुर स्टेशन का रीडेवलपमेंट किया जाना था. आपको बता दें कि मध्य रेलवे मुंबई जोन में सबसे ज्यादा कमाई करने वाला नागपुर मंडल के पास का स्टेशन का क्षेत्रफल 44 एकड़ परिसर है. हालांकि ये प्रोजेक्ट पूरी तरह से RLDA द्वारा पूरा किया जाएगा. इससे मध्य रेलवे की कोई भूमिका नहीं होगी. आपको बता दें कि मध्य रेलवे द्वारा RLDA को पूरा 44 एकड़ का परिसर सौंप दिया गया है. NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.